बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आलेले आहेत अशी माहिती आता समोर येते। 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर आहेत ते पुढे ढकलण्यात आले। भाषा विषयाचे पेपर पुढे ढकललेत 12वीचे अशी माहिती समोर येते। सगळ्यात आधी Zee24 तास वरती ही तुम्ही बातमी बघताय। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकांच्या टेम्पोला आग लागलेली होती, त्यामुळे हे पेपर पुढे ढकलण्यात आलेले आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अरुण, काय अधिक तपशील? 12वीचे 5 आणि 7 मार्चचे पेपर पुढे ढकलण्यात आले तसं कळतंय। आपल्याला माहिती आहे यावर्षी 12वीची परीक्षा ही 4 मार्चला सुरू होणार होती आणि 30 मार्चला सगळे पेपर हे संपणार होते, म्हणजे साधारणपणे 25 दिवस ही परीक्षा चालणार होती। असं असताना आता परीक्षा काही दिवसांवरती येऊन ठेपली होती आणि त्यातच 12वीच्या भाषा विषयाचे पेपर ते 5 आणि 7 तारखेला होणार होते, म्हणजे 5 तारखेला 5 मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी, पर्शियन या विषयांचे पेपर होणार होते। तर ते पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत आणि त्याचप्रमाणे 7 मार्चला जे पेपर होणार होते त्यात मराठीसह, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे, तर मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, त्याशिवाय मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, त्याशिवाय उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली या विषयाचे पेपर हे आता 7 एप्रिल रोजी होणार आहेत। आणि मुख्यत्वे की का पेपर पुढे ढकललेत असा प्रश्न आता मुलांच्या मनामध्ये किंवा पालकांच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो, कारण मुलांची तयारी, कारण बरेच मुलांचे पेपर हे आधीच संपणार, म्हणजे काहींच्या 17-18 मार्चला परीक्षा संपणार आणि तब्बल 15 ते 20 दिवसाच्या खंडानंतर त्यांना आता त्यांचा राहिलेला पेपर किंवा पुढे ढकलण्यात आलेला पेपर द्यावा लागणार आहे। अर्थात याच्या मागे कारण हे परवा झालेला अपघात असू शकतो अशी देखील चर्चा आहे। परवा संगमनेर मध्ये बोर्डाची जी गाडी, जे वाहन प्रश्नपत्रिका घेऊन चाललं होतं त्याला अपघात झाला आणि ते जाऊन खाक झालं, त्यात प्रश्नपत्रिका जाऊन खाक झाल्याची माहिती आहे, त्यामुळे ते कारण यामागे आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे।